नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. सांगलीतील रिलायन्स ज्वेल प्रकरणातील दरोडेखोर लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. या दरोडेखोरांच्यापर्यंत सांगली पोलीस पोहोचले असून काही दिवसांमध्ये हे आरोपी हाती येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परराज्यातील हे आरोपी असून या दरोडेखोरांनी घटनेनंतर परराज्यात पळ काढल्याची माहिती आहे. या माहितीच्या आधारे सांगली पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथकं पाठवली आहेत. काही ठिकाणी दरोडेखोर हे लपून बसल्याची माहिती असून या सांगली पोलिसांच्या विविध पथकांनी अशा दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. परराज्यातील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन दोन दरोड्यामध्ये सहभाग असणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यामध्ये सांगली पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र जोपर्यंत हे दरोडेखोर सांगलीत आणले जात नाहीत तोपर्यंत याबाबत पुष्टी होऊ शकत नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन संशयित दरोडेखोर ज्यांचा या दरोड्यामध्ये सहभाग होता हे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. मात्र लवकरच या दरोडेखोरांना सांगलीत आणलं जाण्याची शक्यता असून या दरोड्यातील अन्य दरोडेखोरसुद्धा लवकरच पोलिसांच्या हाती येतील आणि या केसचा संपूर्ण निकाल लागेल आणि या दरोड्यातील संपूर्ण आरोपी हे जेरबंद करण्यात सांगली पोलिसांना यश येईल अशी माहिती आणि असा विश्वास पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी व्यक्त केला आहे.